नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रद्युम्न केंद्रीय मराठी रोज चॅनलवर. तर आजचा आपला विषय आहे फॅन. हो, तर एक फॅनच आहे जो तुमचं होत्याचं नव्हतं आणि नव्हतं ते होतं करून टाकतो. एक फॅनच आहे जो तुम्हाला गरम आणि थंडही करू शकतो. आपला हवेचा फॅन म्हणतो मी, काही वाटून घेऊ नका, हवेचा फॅन. हो, तर एका फॅननं रॅप लिहिले होते. हो, तर मी बोलतो MH दादा ज्याने अण्णा भंडेरवर रॅप लिहिले, आणि त्या ऐकताना माझे हात लटलट कापत होते. मी पार घामाघूम झालो होतो. चला तर मग घेऊया पट्टी अण्णा भंडारे रॅपला एका छोट्याशा इंट्रो. तर तुमच्या रॅपला प्रेरित होऊन MH दादा मी तुमच्यासाठी एक रोस्ट लिहिले होते. चला तर मी दाखवतो रॅप रोस्ट. MH दादा तुमच्यासाठी मी एक रोस्ट लिहिले होते. MH दादा भाऊ तुमच्यासाठी मी एक रोस्ट लिहिले होते. रोस्ट लिहावा लागला कारण तुम्ही हागून ठेवले होते. ते बघून माझे अंग थर थर कापले होते. डोळ्यात अश्रू आणि अंगातून घाम निघले होते. रोस्ट करावा लागला कारण तुम्ही असले काम केले होते. आई बापाला आपल्या आदर्श मानले नव्हते. नोकरी आणि छोकरे तुम्ही कोलून टाकले होते. मोठं मोठं बोलून तुम्ही मोकळं झाले होते. MH दादा तुमच्यासाठी मी एक रोस्ट लिहिले होते. MH दादा भाऊ तुमच्यासाठी मी एक रोस्ट लिहिले होते. अरे MH दादा, अण्णा भंडारे काय कुठले गँगस्टर वगैरे नाही आहेत भाऊ. ते आहेत इन्फ्लुएन्सर. ते रोज उठतात, व्हिडिओ बनवतात, लोकांना इन्फ्लुएन्स करतात. ते कुठं रोज हाणामारी करून किंवा मोठ्या विरोधाला चिरून त्यांनी मोठे झालेले नाहीत, इन्फ्लुएन्सर झालेले नाहीत की त्यांच्याबद्दल लिहिताना तुझ्या अंग थरथर कापत होते. अरे भाई, चेक बिक करून घे, वाच वगैरे असेल, नाहीतर त्यांच्यावर रॅप लिहितली तर आम्हाला तुला रॅप करावं लागेल. जा चेकअप वगैरे करून घे, वाच वगैरे असेल, आणि ते डोळ्यातून पाणी ना तुझ्या. तू म्हणला ना मग अशी तू खरकटा. हां, ते माग घोंगणारा किडा एखादा डोळ्यात गेला असेल. असं खरकट राहत जाऊन बाबा, जा धुवून ये. ये बडी अच्छी बात कही यार. अरे MH दादा, तुला आदर्श कोणाचा घ्यावा ह्याची अक्कल असती ना तर तू हे रॅप लिहिले नसते. अरे आदर्श घेण्यासाठी कित्येक महान पुरुष आपल्या धरतीला लाभलेत भावा. त्यांचा एखादा आदर्श घेऊन काहीतरी महान कार्य करायला सोडून तू असलं खरकट रॅप लिहिले होते. सलाम आहे तुझ्या करायला भाऊ, सलाम सलाम. शेवटी चॉईस तुझी भावा, तू कोणाचं का घेईना आदर्श. ह्याला म्हणतात निवळ बिल्लाजी, खरकटा. अरे तू स्वतः स्वतःला खरकटा बोलतो, मग मी बोलणारच ना रे. हा खरकट्या. आणि हो, तू जेवढा खरकट आहे ना त्यापेक्षा खरकटा तुझा रॅप आहे. आणि हा रॅप एकमेव भूतकाळात मानला जाणारा रॅप आहे. अण्णा भाऊ, मी तुमच्यासाठी रॅप लिहिले होते, मग आता कशाला म्हणली होती? तेव्हाच म्हणायची होती. एकमेव भूतकाळात मानला जाणारा हा तुझा रॅप आहे दादा भाऊ. ह्या रॅपसाठी तुझ्या तोंडात गुळ गुळ साखर. गजब बेइज्जती आहे. खरंच राव, नाद खरंच लय वाईट असत. अण्णा भंडारेचे नादात पार ह्या भावाचं वाटुळं झाले. ह्याचं असं झालं, नाद केला आणि वाया केला. पण इतका नाद ह्याला लागला तरी कसा? हा आहे अण्णा भंडारेचा बिग फॅन, आणि तो त्यांना भेटायचा प्रयत्न करत होता, पण तो भेटू शकत नव्हता अण्णा भंडारेच्या बिझी शेड्यूलमुळे. त्यामुळे ह्यानं टेन्शनमध्ये येऊन अण्णा भंडारेसाठी रॅप केले होते. प्रेम माणसाला पार करपून टाकतं हे मला ह्याला बघूनच समजलं. ह्याचं किती प्रेम आहे अण्णा भंडारे. चलो सब तो मिट गया, मगर मैं आपे इस कन्फ्यूजन में हूँ कि इस प्यार को क्या नाम दूँ. चला तो मैं यार रैप मध्ये लय घुसलोय. अजून जर घुसून राहिलो तर यार रॅपची फार काशी करेल. कारण हे रॅप खूपच चुत्या होते. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रथम केंद्रीय मराठी चॅनलला. आणि त्या लाल बटनाची पार आहे भिन करून टाका राव. काय सबस्क्राईबर वाढणार काय? चला भेटू पुढच्या वेळेस, तर मजा करा. कशाला थांबलास रे वाजव की.